मराठा समाजाबद्दल आकस असणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी मोताळा तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मराठा समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आलेल्या या निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की आपल्या आमदाराला हाताशी धरून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर शिवीगाळ करण्यात आली म्हणून SIT चौकशी लावली यासह विविध घटनांची माहिती यावेळी निवेदनातून देण्यात आली आहे. मनोज जरांगे मराठा समाजाचे आहेत म्हणून तुम्ही चौकशी लावणार आहात का असा प्रश्न सुद्धा या निवेदनातून करण्यात आला आहे. 2 दिवस अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंबईचे आमदार मुंबई भाजपचे आमदार यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये यासाठी चौकशीची मागणी केली. ताबडतोब विधानसभा अध्यक्ष यांनी यासाठीचे आदेश देऊन तिच्यामध्ये देवेंद्र आपले यांनी फडणवीस यांनी गृहमंत्री फडणवीस यांनी तत्काळ त्याच्यात तत्परता दाखवून चौकशीचे आदेश दिले. इतकी तत्परता आजपर्यंत कोणत्याही प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कधीही दाखवली नाही. या अगोदर अनेक प्रकरण झाले, ते मग भिडे गुरुजीचं असो, मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यावेळी दिला गेला त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली, त्या बाबतीत गृहमंत्री यांनी कोणतीच दखल घेतली नाही. भिडे गुरुजी यांनी कोरोना काळामध्ये शिवीगाळ केली, लोकांना कोरोना झालेल्यांना ते गांडू लोक आहे हे त्यांनी ते त्या ठिकाणी शब्द वापरले, मात्र गृहमंत्री यांनी त्यामध्ये कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी नेमके देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यामध्ये खरोखर आरक्षण देण्याचं विषय आहे का किंवा ते फक्त बोलण्यापुरते दाखवता किंवा मराठा समाजाबद्दल त्याच्यात खरंच त्यांच्या डोक्यामध्ये काही आकस आहे का हे पाहण्यासाठी आज आम्ही त्यांची नार्को टेस्टची मागणी या ठिकाणी केलेली आहे.